आता औरंगाबादमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. औरंगाबादमध्ये MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी एक खळबळजनक ट्विट केलंय. विधानसभेत प्रश्न विचारणं म्हणजे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचं काही आमदारांचं साधन झालंय असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय. जलील यांच्या ट्विटनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या बातमीचे अधिक अपडेट्स घेणार आहोत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडनं. माधव, काय अधिक माहिती मिळते, तुमचं बोलणं इम्तियाज जलील यांच्याशी झालंय का, त्यांची काय भूमिका आहे याबद्दल? सुमित, खासदार इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खरं तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे. कारण तसं वक्तव्यच ट्विटद्वारे इम्तियाज जलील यांनी केलं आहे. इम्तियाज जलील हे MIM चे सध्याचे खासदार आहेत, मात्र तत्पूर्वी ते 5 वर्ष याच महाराष्ट्रातले MIM चे आमदार म्हणून काम केलं आहे. मात्र त्यांचं ट्विट आजचं असं आहे की विधानसभेमध्ये प्रश्न विचारणं म्हणजे अधिकारी आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं साधन झालेलं आहे. काही आमदार या संदर्भात त्यांना लागू पडतं असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र हे सगळ्यांना माहीत आहे. मात्र मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार किंवा त्या संदर्भात चर्चा कोण करणार असं एक सुतोवाच वाक्य त्यांनी त्या ट्विटरवर दिलेलं असल्यामुळं आता सगळ्या आमदारांना प्रश्न पडणार आहे की नेमकं यांचं ट्विट जे आहे ते कुणावर कुणाकडे बोट दाखवणारं आहे. या ट्विटमुळं महाराष्ट्रामध्ये एकतर खळबळ उडणार आहे, दुसरीकडे आमदारामध्ये मात्र संताप मोठा वाढणार आहे. कारण इम्तियाज जलील हे मागच्या वेळेस आमदार होते, आता खासदार आहेत. प्रश्न विचारण्यासाठी खरंच ते अशा पद्धतीचा अवलंब करतायत का असाही प्रश्न काही आमदार विचारू शकतात. मात्र त्यांचा जो रोख आहे नेमकं कोणत्या आमदाराकडे आहे, कशा पद्धतीनं आहे, हे मात्र त्यांनी आतापर्यंत सांगितलंय. मी काही वेळापूर्वी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की मी मुंबईत आहे, मुंबईत मंत्रालयात जाऊन काही मंत्र्यांची ते भेट घेणार आहेत आणि मग त्यानंतर नेमकं ते माध्यमासमोर काय बोलतात हे पाहणं महत्वाचं. पण काही वेळापूर्वीचं हे ट्विट आहे आणि या ट्विटमुळं आता मात्र आमदाराचा संताप वाढण्याची शक्यता आहे. कारण आमदार हे प्रत्येक विधानसभेच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी अनेक कामं असतात, त्या कामाशी संबंधित अधिकारी कॉन्ट्रॅक्टर असतात आणि मग अशा वेळेस जर आमदार अशा पद्धतीनं जर ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यासाठी जर विधानसभेचा सभेचा वापर करत असतील, अधिवेशनाचा वापर करत असतील, तर त्यांच्यावर सर्वसामान्य मतदार लोक कसा विश्वास ठेवणार असा एक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्तियाज जलील हे अचानक मधून कसं काय वक्तव्य करतात, काय नेमकं झालं, कसा त्यांना अनुभव आला हे पाहणं महत्वाचं आहे. आणि त्यावर भाष्य इम्तियाज जलील करतात का केवळ या ट्विटर पुरतं ते मर्यादित राहतात. आणि त्याचसोबतच महाराष्ट्रामधले जे आमदार असणार आहेत ज्या आमदारांकडे ते बोट दाखवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याही रोषाला सामोरं जावं लागेल. आणि बघूयात आता यावर इतर आमदारांची प्रतिक्रिया काय उमटते. नक्कीच, धन्यवाद माधव तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि नक्कीच यापुढे आता या ट्विटवरती कशा प्रकारे राजकीय प्रतिक्रिया येत आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.